खरेखर नगरसेवक तथा गटनेता नांदुरा नगरपालिका तसेच इथे उपस्थित आमच्यासोबत नगरविकास आघाडीचे अध्यक्ष श्री राजेशजी एकडे तसेच शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक उपाध्यक्ष लालाभाऊ इंगळे तसेच सर्व जे अपक्ष निवडून आलेले आहे असे सर्व सदस्य या सर्वांमिळून आज हा अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे माननीय कलेक्टर साहेबांकडे. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 15-16 पासून बराचसा निधी नगरपालिकेत उपलब्ध असताना देखील त्याचा विनियोग झालेला नाही व म्हणून नांदुरा शहराचा विकास हा तत्परतेने झाला पाहिजे याकरिता नवीन कार्यक्षम अध्यक्ष सर्वांमिळून निवडण्याकरिता आम्ही हा आज अविश्वास दाखल केलेला आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 23 चे 23 सर्व नगरसेवक हे उपस्थित आहे, त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा विकासाशिवाय कोणताही मुद्दा नाही व याकरिता केवळ नगरपालिकेचे जे वातावरण आहे किंवा नगराध्यक्ष आहे तेच जबाबदार आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौर रजनी अनिल जवरे कार्यरत असून मला आज रोजी अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे. याचं कारण अद्यापही मला कळाले नाही, कारण मागील 1 वर्षापासून नांदुरा शहराचा विकास व्हावा व जनतेला दिलेला शब्द विकासाचा पाळावा करिता भाजपामध्ये प्रवेश केला, परंतु आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही करिता विकासात्मक कामे करता आले नाही. उलट भाजपा व काँग्रेस मिळून आमच्यावर अविश्वास आज रोजी दाखल केला. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्यानंतरही आणि मी सुद्धा भाजपाचे नगराध्यक्ष असल्यानंतर माझ्यावर कसा काय अविश्वास दाखल केला आणि ते पण अभद्र युती करून काँग्रेस व भाजप एकत्र येऊन याची मला खंत वाटते. माझ्या सर्व बहुजनवादी विचारांच्या लोकांना लोकांनी याचा येणाऱ्या काळात विचार करावा